रोजीसाहेब सच्चे आल्याच्या नंतर 121 लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात. त्यामुळे दिवस होते जेवढं जास्तीत जास्त ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी जावं हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाखालचा, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष नाना पटोले ज्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर छोटे मोठे काही डावे पक्ष या सगळ्यांना घेऊन आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाणार. कुणी किती जागा लढवायच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली. थोडीवर दोन चार काही जागा शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्यांच्या पक्षाला सुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण सामोरं जाऊन लढवावी. पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनीच काम सुरू केलं आहे. असं उदाहरणार्थ श्रीयुक्त उद्धव ठाकरे विदर्भात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत. मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, काँग्रेस पक्षाच्याही सभा चालू आहेत. ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेलो आहोत. आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल अशा प्रकारचा आहे. विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते. आता इथं आल्याच्या नंतर हा जिल्हा असो, धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो, या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो पुणे जिल्हा, तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्या सुद्धा या सरकारच्या उद्देशी प्रचंड नाराजी आहे. ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण धडसवलीच आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे. आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्या बद्दलच्या किमती हाई प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे. एका बाजूनं शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूनं बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नाच्यावर मध्यम वर्ग आणि तरुण पिढी ही सुद्धा अस्वस्थ आहे. आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं फार्माफीशी आम्हाला दिसतंय. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळं त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला लोकांच्यावर एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची फावलं दिसतं. कालच मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडं ईडी, CBI आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता तो वापर करताना ज्यावेळी लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो. उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथले उपमुख्यमंत्री आहे त्यांना अटकही केली होती, त्यांच्या ईडीचे खर्चे भरले होते, पण फरक त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही जम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली. आम्ही त्याचा एक अभ्यास केला
या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर 2005 ते 2023 याच्यात दोन सरकार येऊन गेली. आम्हाला लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या ठिकाणी. या 17 वर्षामध्ये 5906 ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल 0.25% आहे आणि कन्व्हिक्शन 0.40% आहे. याचा अर्थ केवळ केसेस करायच्या असं करायचं, तुरुंगात टाकायचं, महिन्यात महिने घालायचे. जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आत टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला मोठी देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं. पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही. आता 2014 ही लोक सत्तेवर आले, त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो. 2014 नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर 121 लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात. त्या 121 115 हे विरोधी पक्षाचे होते. याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली. ज्यांच्या विरुद्ध वापरली त्याच्यामध्ये काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, NCP 11, शिवसेना 8, DMK 6, बीजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पक्ष 5, CDP 5, AAP 3 या प्रकारे या झाल्यात. म्हणजे भाजप सत्ते आल्यानंतर 8 वर्षात 121 नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक माजी मुख्यमंत्री विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी आमदार असे हे आकडे याच्यातून दिसतात. आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. याउलट भाजप ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली. उदाहरणार्थ हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यामध्ये जाधव वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतंय की हा सवन ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्यावर केलेला आहे. आणि काँग्रेस म्हणजेच UPA राज्य होतं, याच्यात मी होतो, त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही. UPAच्या काळात कारवाई किती झाली याचे आकडे सांगतो मी. 2004 ते 2014 काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, भाजप 3, BSP 2, बीजू जनता दल 1. याचा अर्थ हा स्पष्ट होतो की भाजपच्या 3 लोकांच्यावर 10 वर्षात केसेस केल्या. याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं. आणि या वेळेत मोदींच्या काळामध्ये 121 लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खटले भरले. आणि त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेचा गैरवापर ही एक भूमिका आम्हाला कटाक्षानं मांडावी लागेल आणि त्याच्यात आमचं लक्ष हे जास्त राहणार आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.